हॅलो फ्रेंड्स, सुहानीज किचन बघणाऱ्या माझ्या सगळ्या खवय्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत अतिशय चविष्ट आणि खमंग अशी मोकळी मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी. आमची साबुदाणा खिचडी चिकट होते किंवा बराच वेळ ठेवली, टिफिनला नेली की ती चिवट आणि वातड होते, तेव्हा परफेक्ट साबुदाणा खिचडीची रेसिपी दाखव अशा बऱ्याच कमेंट्स गेले काही दिवस येत आहेत. म्हणूनच हा व्हिडिओ मी आज शेअर करते. परफेक्ट नाही म्हणणार मी, कारण परफेक्ट तर कोणीही नसतं, पण मला माहिती असलेल्या सगळ्या टिप्स मी इथं सांगितलेल्या आहेत ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. चला तर मग जाऊया माझ्या किचनमध्ये आणि बघूया याची साहित्य आणि कृती. साबुदाणा खिचडी करण्यासाठी मी इथे 2 कप साबुदाणा घेतलेला आहे. वजनात हा 350 ग्रॅम आहे आणि एवढी खिचडी 4 माणसांना सहज पुरेल. आता हा साबुदाणा 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुताना तो हाताने चोळायचा किंवा मोडायचा अजिबात नाही. पाण्यातून एकदा हलकेच हात फिरवायचा आहे, म्हणजे जी काही पांढरी खळ असेल ती सगळी निघून जाईल. मी 3 वेळा साबुदाण्यात पाणी भरून आणि उपसून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता आपल्याला हा साबुदाणा भिजत घालायचा आहे. त्यासाठी साबुदाणा संपूर्ण बुडेल आणि वर 1/2 सेंटीमीटर पाणी राहील इतकं पाणी यात घालायचं आहे. झाकून 6 ते 7 तास मुरायला ठेवला की साबुदाणा छान फुलतो आणि अतिशय सुरेख मोकळी खिचडी होते. रात्रभर ठेवल्यास अतिशय उत्तम. मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवला होता. आता आपण झाकण उघडून बघूया. हे पहा, साबुदाणा खूप छान फुलून आलेला आहे आणि पाणी अगदी आतपर्यंत झिरपलेलं आहे. इथे मी मध्यम आकाराचे 2 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याची सालं न काढतात पातळ काचऱ्या करून घेतलेल्या आहेत. या काचऱ्या मी पाण्यात भिजत घातलेल्या आहेत, म्हणजे काळ्या पडणार नाहीत. 1 कपभर शेंगदाणे मंद आचेवर खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि याची सालं न काढता मी याचं भरड कूट करून घेणार आहे. दाण्याचं कूट अगदी बारीक केलं तर खिचडी गिच्च गोळा होते. दाण्यांचं कूट करताना मी कधीच त्याची सालं काढत नाही, एकतर वेळ वाचतो आणि पसारा सुद्धा होत नाही. आता दाण्यांचं कूट भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे, पण यातलं 2 चमचे कूट मी वगळलेलं आहे, जे मी नंतर फोडणीत घालणार आहे. 1 टीस्पून साखर घातलेली आहे. ही ऐच्छिक आहे, तुम्हाला आवडत नसेल तर वगळली तरीही चालेल, पण थोड्याशा साखरेमुळे खिचडीला अप्रतिम चव येते. चवीनुसार मीठ घालून सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. फोडणीत घालण्यापूर्वी साबुदाणा अशा पद्धतीने तयार करून ठेवला की दाण्याचं कूट, मीठ, साखर साबुदाण्यावर छान बसतं, आतपर्यंत मुरतं आणि खिचडी मऊ लुसलुशीत आणि चवीला अतिशय खमंग होते. जाड बुडाच्या कढईत मी 3 टेबलस्पून तूप घातलेलं आहे. तुम्ही तेल, तूप काहीही घेऊ शकता, पण आमच्याकडे साजूक तुपात केलेली खिचडीच अतिशय आवडते. तूप गरम झाल्यावर त्यात 1 टेबलस्पून जिरं घालायचं आहे आणि जिरं लाल झाल्यावर 5 ते 6 हिरव्या मिरच्यांचे काप घातलेले आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यावर अवलंबून आहे. 2 मिनिटं मिरच्या परतून झाल्यावर घालायचे आहेत बटाट्याचे काप आणि हे कापसुद्धा मंद आचेवर 1 मिनिटभर परतून घ्यायचे आहेत. आता कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर 5 मिनिटं वाफ काढायची आहे. 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया. तुम्ही बघू शकता बटाटे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आणि मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते. हे पहा, बटाटे मस्त शिजलेले पण आहेत. जर पहिल्या वाफेत बटाटे शिजले नाहीत तर पुन्हा झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं मंदाचेवर वाफ काढा. आता यात घालायचा आहे 1 टीस्पून आल्याचा कीस आणि मगाशी वगळलेलं 2 चमचे दाण्याचं कूट आणि बटाट्यांसोबत सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. अनेक जण यात उकडलेला बटाटा घालतात, पण एकदा माझ्या पद्धतीने कच्चा बटाटा घालून खिचडी करून बघा. खिचडी 1 नंबर लागते. आता घालायचा आहे तयार करून ठेवलेला साबुदाणा, पण साबुदाणा सगळा एकदम घालायचा नाहीये, आधी थोडासा घालायचा आहे आणि बटाट्यासोबत परतून घ्यायचा आहे, नाहीतर सगळा साबुदाणा घालेपर्यंत खाली मिरच्या आणि बटाटे करपून जातील. उरलेला सगळा साबुदाणा घालून सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. आता यात 1/2 लिंबाचा रस पिळायचा आहे आणि पुन्हा एकदा सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे उपवासाला जिरं, आलं, लिंबाचा रस यातलं काहीही चालत नसेल तर वगळलं तरीही चालेल. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर 2 ते 3 मिनिटं वाफ काढायची आहे. 2 मिनिटांपेक्षा जास्त वेळ खिचडी झाकू नका, नाहीतर आतमध्ये वाफेच्या पाण्यात खिचडीचा चिकट गिच्च गोळा होईल. 2 मिनिटं होऊन गेलेली आहेत. आपण झाकण उघडून बघूया.
तुम्ही बघू शकता साबुदाणा पहिल्यापेक्षा अधिक छान फुललेला आहे, पण एकमेकांना अजिबात चिकटलेला नाहीये। खिचडी मस्त मोकळी झालेली आहे। आता इथून पुढे 8 ते 10 मिनिटं खिचडीवर झाकण न ठेवता त्याला वाफ काढायची आहे आणि मध्ये मध्ये 2-3 मिनिटांनी खिचडी परतवत राहायचं आहे। मी 10 मिनिटं खिचडीला वाफ काढलेली आहे, त्याच्या 4 वेळा ती खालीवर करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही खिचडी केली तर ती खात्रीशीरपणे चिकट न होता मोकळी आणि मऊ लुसलुशीत होईल। सकाळी केलेली खिचडी संध्याकाळी खाल्ली तरीही चिवट किंवा वातड होणार नाही। अतिशय खमंग आणि चविष्ट अशी खिचडी तयार आहे। या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि एक शेवटची टिप सांगणार आहे, ती आवर्जून फॉलो करायची आहे। गॅस बंद केल्यानंतर 1 टेबलस्पून तूप खिचडीत घालायचं आहे आणि 5 मिनिटं खिचडी तशीच झाकून ठेवायची आहे। असं केल्यामुळे तुपाचा स्निग्ध सुवास खिचडीत छान उतरतो आणि खिचडी दीर्घकाळ खमंग राहते। 5 मिनिटांनंतर झाकण काढून खिचडी सारखी करून घ्यायची आहे आणि गरमागरम खिचडी सर्व्ह करायची आहे। खिचडी बरोबर तळलेली हिरवी मिरची, दही, काकडीची कोशिंबीर असेल तर क्या कहने। सो फ्रेंड्स, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। आता आपण भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या एपिसोडमध्ये, पण तोपर्यंत हेल्दी खा, फिट रहा आणि स्वतःची खूप जास्त काळजी घ्या। बाय बाय।